धन्यवाद डीजे, सुंदर असं इन्स्ट्रुमेंटल संगीत वाजवलं गेलं. जेव्हा जेव्हा एखादं षटक कंप्लीट होईल, जेव्हा जेव्हा एखादी इनिंग ब्रेक होईल, जेव्हा जेव्हा मॅच संपेल, तेव्हा अशाच पद्धतीने गीतं तुम्हाला ऐकायला मिळतील. आपले डीजे सुंदर असं गीत वादन करतात, अतिशय जबरदस्त काम मागील 3 दिवस आणि आजचा 4th दिवस ते करत असताना आपल्याला बघायला मिळत आहे. तर आमचे 40+ संघाचे काही खेळाडू या ठिकाणी आपली रजा घेत असताना आम्हाला बघायला मिळत आहे, कारण 40+ची टुर्नामेंटसुद्धा सुरू आहे. 3 ओव्हरचा मॅच आहे, लक्षात घ्यायचं आहे दोन्ही संघांनी. तर तिसऱ्या फेरीतील हा मॅच ऑल द बेस्ट दोन्ही संघांना, आझाद विरुद्ध कितकी बॉईज खंडीपाडा. ओ हो, काय सुंदर स्वागत केलंय या गोलंदाजाचं, ते म्हणजे विशाल याचं. पहिल्या चेंडूवरती अतिशय चांगला क्रिकेट, फक्त टायमिंग केली, जास्त काही करण्याचा प्रयत्न केला नव्हता. आणि वैभव याला या मैदानावरती खेळण्याचा नक्कीच अनुभव आहे कॉमन प्रीमियर लीगच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने त्याने टायमिंग दर्शवली, केतकी बॉईज खंडेपाडा संघाच्या अकाउंटमध्ये पहिल्या चेंडूवरती 6 धावा आल्यात. काय जबरदस्त फलंदाजी होते, असं वाटलं की 6 धावा घेण्याच्या उद्देशानं तयार होता, सज्ज होता, सावधान होता. आणि लगेच या ठिकाणी चेंडू थोडासा लूज पाहिला, थोडीशी ओव्हरपेस डिलिव्हरी पाहिली, लगेच डीप स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या मधनं खेळला गेला. सेम बॉल, मात्र थोडासा अजून शफळ झाला होता, टायमिंग झालेला नाहीये, मिडल ऑफ द बॅट झालेला नाहीये. चेंडू एकदा पूर्ण होतो दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि या 2 धावा सहजतेनं पूर्ण. नजरअटी दुर्घटना घटी रस्त्यावरती लिहिलेलं असतं रस्त्याच्या साईडला, त्यांचा उद्देश असतो की जर तुमची नजर चुकली तर तुम्ही आयुष्याला मुकाल. तसंच या ठिकाणी क्रिकेटमध्ये सुद्धा बघायला मिळतंय की चेंडू वडना नजर हटली की लगेच फलंदाज 2 धावा घेताना बघायला मिळतात. चला चला मी आमंत्रित करतोय, या ठिकाणी पाठवून द्या एक प्रतिनिधी फक्त. ओ या ठिकाणी संधी होती, संधी सुटले किरण 12 त्याच्या हातातनं. आजच्या दिवसामध्ये इन्फॉर्म मध्ये असलेला एक खेळाडू, तो म्हणजेच दिनेश बाबर, याला तुम्ही जीवदान दिलंय. विशाल पुन्हा एकदा, मिसफील्ड, मिसफील्ड आणि या ठिकाणी 2 शतरक्षकांना चकू चेंडू जातोय 4 धावांसाठी. थँक्यू डीजे. 5 चेंडू टाकून झालेत आतापर्यंत, धाव संख्येमध्ये भर आहे, धाव संख्या 14. विशाल राईट अमोर द विकेट. ओ अवे मध्ये चेंडू, चेंडूने अंतर कापलेलं नाहीये आणि चेंडूच्या खाली शतरक्षक आलाय, फलंदाज बाद, तो म्हणजे वैभव. आणि एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकतो. किरण धूम आणि गोलंदाज क्रिश लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय दिनेश. या ठिकाणी आपण पाहू शकतो दिनेश बाबर आजच्या दिवसामध्ये चांगला इन्फॉर्म आहे, किरण सुद्धा आजच्या दिवसामध्ये इन्फॉर्म आहेत.
आउटसाइड डॉबसम चेंडूला सोडून दिलं, वाईट बॉल आलाय. क्रिकेटमध्ये म्हटलं जातं की तुम्हाला चेंडू खेळता सुद्धा यायला हवेत चांगल्याच पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने चेंडू सोडता सुद्धा यायला हवेत. ह्या क्रिकेटच्या काही बेसिक गोष्टी आहेत, त्या बेसिक गोष्टी आपण जर पाहिल्या ना तर ग्रामीण क्रिकेटमध्ये कमी बघायला मिळतात. मात्र इथे दिनेश याने चांगला चेंडू सोडला, पाहिला चेंडू लांब जातोय, वाईट मिळाला. ऑन साईडला ड्राईव्ह केला जातो चेंडूला, फक्त टर्न केला गेला, शतरक्षक त्या ठिकाणी आहे, चांगलं शतरक्षण. एकच धाव, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. धावफुला पुढे सरकला गेला, धावफुलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 16 रन ऑन द स्कोर बोर्ड. 16 धावा धावफलकावरती लागल्यात. आज आपण पाहतोय की आमचे प्रवीण दादा यांच्या माध्यमातून सुंदर अशी आई गावदेवची रांगोळी साकारली जाते. रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, त्याला म्हटलं जातं की अल्टी पल्टी शॉट. मी या फटक्याला नेहमी जुगारी फटका म्हणत असतो. तसं म्हटलं जातं की जुगारामध्ये जर डाव लागला तर लागला. क्रिश लेफ्ट आर्म द विकेट. बघा सुंदर गोलंदाजी आणि सुंदर अशा पद्धतीने शतरक्षण. फलंदाज बाद किरण. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय, तो म्हणजेच विकास पागी. खंडीपाडा संघ थोडासा स्ट्रगल करताना दिसतोय असं वाटू लागलेलं, कारण की ज्या पद्धतीने आपण जर पाहिलं आजच्या दिवसामध्ये त्यांनी चांगली सुरुवात दिलेली आपल्या संघाला. या सामन्यामध्ये टॉस जिंकला होता, मात्र त्यानंतर त्यांनी क्षेत्ररक्षण न स्वीकारता इथे फलंदाजी स्वीकारली आणि फलंदाजी करताना थोडासा अडखळतोय, चासपळतोय, गडबडतोय, मात्र सांभाळावं लागेल स्वतःच्या कामगिरीला. लेफ्ट आर्म ओवर द विकेटचा मारा क्रिशाचा. या ठिकाणी धावतोय तिकडे किशोर आहे, किशोर याला चकून चेंडू धावला आहे, मात्र दुसऱ्या अटेम्प्टमध्ये चांगल्या पद्धतीनं खराब कामगिरी या ठिकाणी. बघा काय घडतंय. तर फलंदाज बाद. आणि एक सुलझा हुआ क्रिकेट, ज्याला म्हटलं की मॅच्युअर क्रिकेट खेळणं गरजेचं असतं, ते मॅच्युअर क्रिकेट इथे होताना दिसत नाही आहे. आपण जर पाहिलं एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवला तर इथे 2 धावा कम्प्लीट होत्या. मात्र 2 धावा कम्प्लीट करताना या ठिकाणी धावचित होणं हे एक थोडंसं नक्कीच मॉरल डाऊन करत असतं. धावफलक आपण पाहू शकता, प्रेक्षकांना 17 धावा फक्त धावफलकावरती लागल्या. चेंडू टाकून झाले या दुसऱ्या षटकाच्या आतापर्यंत 4, आणि 4 चेंडू टाकत असताना आपण पाहिल्या तर मात्र इथे किती धावा दिल्यात, तर मी म्हणेन फक्त आणि फक्त 3 धावा दिल्या. त्यांनी महत्त्वाचं म्हणजेच 2 विकेट या षटकामध्ये आलेल्या आहेत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट. ऑन साईडच्या दिशेनं अगेन द स्पिन खेळण्याचा प्रयत्न. अगेन द स्पिन खेळताना मात्र दोन्ही जे फलंदाज बाद झाले, एक वैभव आणि दुसऱ्यामध्ये आपण जर पाहतो हा जो खेळाडू बाद होतोय तो म्हणजे पवन, हे दोन्ही खेळाडू हा अगेन्स्ट द स्पिन खेळण्याचा प्रयत्न करत असताना बाद झाले. विकास नव्यानं फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येतोय. स्पिनच्या विरुद्ध दिशेने खेळत असताना जेव्हा आपण प्रयत्न करतो तेव्हा आपण जर पाहिलं तर एक चेंडूला दाबण्यासाठी ते बॅटचा जो फ्लो असतो किंवा बॅटचा जो फेस असतो तो कशा पद्धतीने कनेक्ट करायचा असतो हे आपल्याला लेदर क्रिकेटमध्ये नेहमी शिकवलं जातं. कारण की अगेन द स्पिन खेळता तेव्हा तुम्हाला जर बाउन्सर चेंडू असेल तर त्याला खाली दाबणं गरजेचं असतं. जर तुमचा बॅटचा फेस जर सूर्याच्या बाजूने असेल तर चेंडू वर जाणार, एवढं मात्र नक्की.
सुरेख लांबून खेचलाय, टायमिंग चांगली झाली आहे आणि विकासाने दर्शन दिलंय की कसं खेळायला हवा षटकार। धाव संख्या आपण पाहू शकतो 23 धावा धाव फलकावती लागला। काय जबरदस्त कनेक्ट होता या चेंडूला, मागून लांबून खेचलं होतं मात्र बॅट जर आपण पाहिली तर नक्कीच एक जबरदस्त पद्धतीनं कनेक्ट केला होता। मिडल ऑफ द बॅट झाला आणि चेंडू गेला हवेच्या झोताच्या जोडीला, तो नक्कीच मिड विकेटच्या डोक्याच्या वर 6 धावांसाठी। नव्याने गोलंदाज गोलंदाजी मार्कवरती आलाय तो म्हणजे सन निखिल। क्रिकेटमध्ये जर आपण पाहिलं अगोदरचा काही वर्ष अगोदर, जवळजवळ 10 ते 12 वर्ष अगोदरचा जर क्रिकेट पाहिलं किंवा 15 वर्ष अगोदरचा क्रिकेट पाहिला तर निखिल चोपडा नावाचा एक गोलंदाज होता, ते आता कॉमेंट्री करताना बघायला मिळतात। मात्र ते जेव्हा खेळायला यायचे तेव्हा मात्र भारतीय संघाची परिस्थिती फारच बिकट चालली होती। त्यानंतर फिक्सिंग हेम तेम सगळ्या गोष्टी या क्रिकेट जगताला काळीमा लावणाऱ्या गोष्टी घडल्या गेल्या। अबे मध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक किरण आणि या ठिकाणी फलंदाज वाचला जातोय। ओहो हो हो, किती धावा मिळतील तर 3 धावा तर पूर्ण होताना दिसतात। 3 धावेनं धाव फलक पुढे सरकला जातोय, धाव फलकावरती धावा लागल्या जातील त्या 26 रन्स ऑन दि स्कोरबोर्ड, 26 धावा धाव फलकावरती। एक जबरदस्त मॅच बघायला मिळतंय या दोन संघादरम्यान आणि जसजसं प्रेक्षकांना ही टुर्नामेंट पुढे पुढे जाईल तसे तसे नक्कीच उत्कृष्ट दर्जाचा क्रिकेट या मैदानावरती खेळला जाईल। चेंडू टाकून झालं आतापर्यंत 1-5 चेंडूंचा खेळ अजून सुद्धा बाकी, विकास भोईर मैदानाच्या आतमध्ये ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, गॅप मध्ये चेंडू चाललाय, चेंडू धावतो सीमारेषेच्या बाजूने, चेंडू झालाय फरार, धाव आले ते 4, येतोय चौकार। जबरदस्त कामगिरी होताना विकास याच्या माध्यमातून, विकास हुकमी फलंदाज म्हणून ओळखला जातो, शांत राहतोय स्वतःवरती, प्रेशर घेत नाही। मात्र बॅट या ठिकाणी कनेक्टिंग झाली असावी, खराब थ्रो बॅटला लागून चेंडू आला होता कारण की डबल साऊंड क्रिएट झाला होता त्या ठिकाणी। आपल्याला बघायला मिळतो की पंचांच्या मनामध्ये कुठलीच शंका नव्हती कारण की डबल साऊंड क्रिएट झाला आणि पंचांना त्या ठिकाणी बॅट अँड बॉलचा इम्पॅक्ट बघायला मिळाला असेल, संपर्क बघायला मिळत असेल, कनेक्टिंग नक्कीच बघायला मिळाला असेल। धाव संख्या झाली ती 31, चेंडू टाकून झाले आतापर्यंत 3-3 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे। 31 धावा धाव फलकावरती, राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा पुन्हा एकदा निखिल, ऑन साइडच्या दिशेने खेळायचा होता, चेंडू जातो लॉंग स्टॉप रिझन मध्ये, तिकडे किशोर आहे आणि किशोर याला चेंडू चकवतोय आणि जातोय सीमारेषेच्या बाहेर, 4 धावांसाठी चौकार। सुंदर सुंदर बनवले जातात मात्र जर अर्थ काढायला गेला तर चांगले सुद्धा निघतात, वाईट सुद्धा निघतात। बॉलिवूड इंडस्ट्री असो किंवा मराठी चित्रपट सृष्टी असो, काही मोटिवेशन सुद्धा मिळतं, काही डिमोटिवेशन सुद्धा मिळतं, काहींना काही गाण्यांना ऐकून काही दर्दे अशीक होतात। मात्र इथे आपण पाहतोय की ते धाव फलकावरती मात्र धावा नक्कीच बघायला मिळतात। शरीरापासून लांब चेंडूला खेळण्याचा प्रयत्न, धाव संख्या झाली ती 35, आता आमचे प्रीत पाटील या ठिकाणी थोडेसे सावलीमध्ये आले आहेत, खुश असतील कारण ॲज अ पी सी ऑपरेटर म्हणून त्यांना या ठिकाणी प्रमोशन मिळालं आहे असं काहीच हरकत नाही सांगण्यासाठी। अहो या ठिकाणी काय घडलंय,
तर दिनेश यांना आपण जर बघितलं तर दोन चेंडू ते बीड झालेले आहेत. धावसंख्या राहिली फक्त आणि फक्त 35. 36 धावांचं लक्ष हे समोर ठेवलेलं आहे. चला आम्ही या ठिकाणी सूचना करतो आहे, यानंतर अजून एक मॅच बाकी आहे. मात्र लाईव्हच्या माध्यमातून जर ही टुर्नामेंट तुम्ही पाहत असाल तर तांबडमाळ संघ आपला संघ उपस्थित करायचा आहे. रुद्राक्ष, मला वाटतं रुद्राक्ष नाही, रुद्राक्ष स्पोर्ट चिंचोटी हा संघ यस सुपर फोर मध्ये आलाय. त्यांना सुद्धा लाईव्हच्या माध्यमातून पाहत असाल तर नक्कीच घरी असाल. चला आपण सुद्धा या मैदानापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करा लवकर लवकर, कारण की यानंतर फक्त एक मॅच बाकी आहे. त्यानंतर आपण पहिली सेमीफायनल आणि लगेच दुसरी सेमीफायनल, या दोन्ही सेमीफायनलला आपण सुरुवात करणार आहोत. म्हणजेच जवळजवळ एक तासानंतर, एक ते सव्वा तासानंतर पहिली सेमीफायनल सुरुवात होईल आणि त्यानंतर एक फायनलचा मॅच होईल. या ठिकाणी आपण पाहू शकतो की एक इनिंग झाली आहे आणि दुसऱ्या इनिंगला सुरुवात होते आझाद वसई संघाला. केतकी बॉईज खंडीपाडा संघाने जे धावसंख्या दिली, जे टार्गेट दिलं आहे, ते टार्गेट आपल्याला बघायला मिळतं आहे. ते म्हणजेच 36 धावांचा टार्गेट आहे. तर किरण भारत आणि त्याच्या जोडीला विशाल गरत, किरण धूम बॉलिंग मार्क वरती मागील मॅचचा हिरो ठरला होता. आता मात्र त्याच्या संघाच्या समोर एक वेगळं आव्हान उभं आहे, कारण की 36 धावा डिफेंड करायच्या आहेत. अगोदर मला वाटते 38 धावा डिफेंड केल्या होत्या, आता 36 धावा डिफेंड करायच्या आहेत. आणि जर खंडीपाडा संघाला जिंकायचं असेल इथे एकतर डॉट किंवा मग विकेट, हे दोन पैकी कुठला तरी एक पर्याय त्यांना या ठिकाणी अवलंबावा लागेल. या ठिकाणी उपस्थित झाला आहे गावदेवी नागले संघ, त्यांचे सुद्धा खूप खूप स्वागत करतोय, कारण पहिल्या दिवसामध्ये मला वाटते तो संघ सुपर फोर मध्ये पोहोचणारा पहिला संघ आपल्याला मिळाला होता. राईट आर्म ओवर द विकेट, पहिला चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली शतरक्षक आणि या ठिकाणी सेफ आहे असं आपण सांगू शकतो, कारण की या ठिकाणी थोडासा टायमिंग, चेंडू हातात न सुटला नसता तरी ते ज्या धावा मिळाल्यात त्याच्यापेक्षा 5 अजून धावा मिळाल्या असत्या. क्या बात आहे, हवे मध्ये चेंडू, चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी फलंदाज बाद.
एवढा चांगला फटका फक्त पुश केलाय चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर चौकार म्हटलं जातं ना की जेव्हा तुमच्याकडे भरपूर प्रतिस्पर्धी आहेत शक्ती वापरून तुम्ही जिंकू शकत नसता तेव्हा युक्ती वापरायची असते ती युक्ती या ठिकाणी वापरलाय या नकुल मानकर या फलंदाजाने क्या बात आहे जसं म्हटलं जातं ना की गल्ली क्रिकेटमध्ये खेळणारे खेळाडू जे असतात ना ते चाणाक्ष क्रिकेटर असतात त्याचाच नमुना सादर केलाय त्याने ऑकलिन बोल्ड नाही लेपे द्यायला क्या बात आहे तो स्टंप किती लांब गेलाय हे नक्कीच या ठिकाणी योगेश याच्यापेक्षा कोणाला जास्त माहिती असेल जबरदस्त कामगिरी गोलंदाजाची किरण धूम क्या बात आहे लगेच नकुलेला बाहेर पाठवलं गेलं हा कॉन्टेस्ट तगडा आहे मी जसं म्हटलं की जशी जशी स्पर्धा पुढे जाईल तसा तसा या सामन्यांमध्ये रंगत वाढताना दिसेल या सामन्यांमध्ये चिकाटी वाढताना बघायला मिळेल जिद्दी खेळाडू या ठिकाणी जिद्द दाखवताना बघायला मिळतील तर किरण याने ते दर्शवलंय की जरी एक मोठा फटका तो शॉर्ट पेस डिलिव्हरीवरती मारला असला डीप वाईडिश गली क्षेत्रामधनं काढला असला तरी सुद्धा आत्ता मी चेंडू बुंद्यामध्ये टाकणार आणि हा बुंद्यात टाकलेला चेंडू वसई क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर यष्टी उद्ध्वस्त करून जातोय आपण ज्याला यॉर्क लेंथ पद्धतीचा चेंडू बोलतो जबरदस्त गोलंदाजी हाय एम ऍक्शन गोलंदाजी टाकली होती आणि थोडासा चेंडूला थोडस अजून पुश केलं होतं बोटांच्या सहाय्यानं तो चेंडू नक्कीच ऑप्टमवरनं हवेच्या झोतामध्ये नक्कीच थोडासा सरकला गेला आणि जाऊन आदळला गेला तो म्हणजेच या डाव्या यष्टीवरती काय सुरेख गोलंदाजीचा नमुना सादर केला जातोय धाव संख्या 5 असताना 4 चेंडूच्या समाप्तीनंतर किरण बॉलिंग मार्कवर चेंडू टाकून झाले ते 4 2 विकेट मिळालेल्या आहेत एक विशाल आणि दुसरा नकुल या ठिकाणी मात्र चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी जसं म्हटलं जातं ना की मोठं झाड पाडायचं असेल तर अगोदर त्याचे फांदे जे असतात ते फांदे छाटावे लागतात चला नवीन चेंडू द्या नवीन चेंडू द्या पहिलं षटक सुरू आहे आमचे बाउंड्री पण आहेत मात्र चेंडू शोधता शोधता 1 ते 2 बॉल या ठिकाणी टाकून होतील बॉल आल्याच्या नंतर तुम्हाला तो चेंडू पुरवला जाईल जर तुम्हाला तो चेंडू हवा असेल जबरदस्त अशी कामगिरी 9 धावा धाव पलकावती लागल्यात आपण एका विशाल महाकाय झाडाविषयी बोलत होतो मात्र ते झाड आपल्याला जर आपल्या परिसरामधनं त्या परिसरामध्ये काढायचं असेल तर अगोदर त्याचे फांद्या छटाव्या लागतात त्याला लहान करावं लागतं आकार त्याचा नक्कीच बारीक करावा लागतो त्याच पद्धतीने इथे मात्र एखादा धाव फलकाला सर करायचा असेल तर अगोदर सिंगल डबलवरती सुद्धा विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि अकराल विकराल धावसंख्येचा रूप या ठिकाणी लहान करायचा असता योगेशच्या हातामध्ये चेंडू होता टेक द कॅच विन द मॅच तर मी म्हणेन एक विकेट मिळाला असता प्रेशर बिल्डअप झालं असतं मात्र तसं काही घडलेलं नाही आहे इथे समाधान आणि थोडासा आनंद दिलाय तो आझाद संघाला मात्र षटक झालाय समाप्त आणि या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 2-9 वसई आझाद संघ
चला काय करा जरा, ज्या पद्धतीने आतापर्यंत हा सामना पुढे पुढे चाललाय आपण पाहू शकतो रंगत या सामन्यामध्ये नक्कीच वाढलेली आहे. या अगोदर जर पाहिला तर जेव्हा 38 टार्गेट होतं तेव्हा 8 धावा दिल्या होत्या, आता 36 टार्गेट आहे तेव्हा 9 धावा दिल्यात. म्हणजे मी म्हणेन की ते एक पाऊल पुढे आहे तो आझाद संघ. आता या सामन्यावरती कुठला संघ पुढे थोडासा सरकतोय या 6 चेंडूमध्ये या षटकावरती अवलंबून असणार आहे. किरण बारात ज्याच्याकडे चांगली फलंदाजी आहे, मात्र पहिल्याच मॅचमध्ये तो खेळतोय कारण की अगोदर तो उपस्थित नव्हता, आता तो उपस्थित झालाय. त्याच्याकडनं अपेक्षा असतील मात्र त्याला कुठपर्यंत खेळून दिलं जाईल, कारण की विशाल भडांगे याच्याकडनं आपण अपेक्षा केल्या होत्या. विशाल याने या मैदानावरती चांगली खेळी केली होती पवन संघाच्या माध्यमातून, कॉमन प्रीमियर लीग असेल किंवा KCA असेल. मात्र या टुर्नामेंटमध्ये विशाल याने नाराज केलं. किरण त्याच कॅलिबरचा खेळाडू आहे, मात्र किरण याला काय करू दिलं जाईल पाहणं गरजेचं आहे. हो, बॅक टू द बॉलर, चांगला खेळला चेंडूला, लोअर फुल टॉसचा चेंडू होता. एकनाथ टबालियाचा सुरेख थ्रो स्ट्राईक एंडवरती. पाहिलं गेलं की किरण बारात स्ट्राईकवरती जाण्याचा प्रयत्न करतोय, लगेच तिथपर्यंत चेंडूला थ्रो केला गेला आणि किरण याला नॉन स्ट्राईक एंडवरती दमण्यासाठी भाग पडलं गेलं. धावफल कुठे सरकला गेला, दुहेरी आकड्यामध्ये जातोय तो, म्हणजे 10 या धावसंख्येवरती. धावसंख्या 10 धावा. हवेमध्ये चेंडू काले शतरक्षक संदीप, आणि या ठिकाणी अजून एक झेल सोडलाय. काय घडलं, काय बिघडलं? संदीप त्या ठिकाणी होता आणि त्याच्या हातातनं हा जो सोप्पा झेल सुटलाय, याला क्रिकेटिंग भाषेमध्ये, ग्रामीण क्रिकेटमध्ये एक शब्द आहे तो एल वरनं चालू होतो, तो मी इथे कमेंट करणार नाही आहे. मात्र आता मध्ये दिलेलं पंच पकवान या ठिकाणी सांडून दिले असं म्हणायला लागेल. स्थानिक संघ आहे कंडीपाडा संघ, मॉरल सपोर्ट नक्कीच त्यांना मिळतोय या मैदानावरती खेळण्याचा. मात्र आपण जर पाहिलं, पाहणं गरजेचं आहे काय घडतंय. पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता, एक धाव नक्कीच पूर्ण होत्या, दुसरा धावचा प्रयत्न, काय घडेल काय बिघडेल इथे. मात्र आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 2 धाव पूर्ण, क्या बात आहे. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट, सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. बघा प्रेशर, त्वेष, जिद्द, चिकाटी, चेंडू टाकून झाले ते 3 चेंडू. पहिल्या चेंडूवरती एक धाव, दुसऱ्या चेंडूवरती एक धाव, तिसऱ्या चेंडूवरती 2 धावा. टाईट सिच्युएशन मध्ये मॅच आहे. आता 13 धावा धावफलकावरती लागल्यात, जबरदस्त कामगिरी या ठिकाणी पाहायला मिळते. आणि आमचे रंगोळी कलाकार प्रवीण दादांचं सुद्धा काम या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणी गॅपमध्ये चेंडू टाकलाय, मात्र शतरक्षक त्या ठिकाणी तिथपर्यंत पोहोचेल आणि चेंडूला फील्ड करेल. एक धाव नक्कीच पूर्ण, एका धावेनं धाव फलक आपण पाहू शकतो. पुढे सरकलं असतं मात्र एक दिलेली 2 दुसरी एक्स्ट्रा धाव ओव्हर थ्रोच्या रूपानं. या 2 धावा, या 2 धावेनं धाव फलक पुढे सरकला गेला, धाव फलकावरती धावा लागल्या गेल्या त्या 15. सिंगल वरती डबल मिळवली जाते आणि किरण यामध्ये माहीर आहे, त्याला माहिती आहे की हा सामना शेवटी जाऊन जड होण्यापेक्षा या षटकामध्ये थोड्याशा धावा जास्त घेऊया. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला जात नाही आहे, मात्र आपण पाहू शकतो की काय घडतंय. तर सिंगल डबल वरती विश्वास ठेवला आणि सिंगलचं कन्व्हर्सेशन हे डबलमध्ये केलं जात आहे. वैभव टू किरण, राईट अमोर द विकेट. ओ हो, काय घडतंय. सुरेख गोलंदाजी, आंखों ही आंखों में इशारा होता है. काय जबरदस्त कामगिरी. धोनी सुद्धा या वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशन मधले तगडे खेळाडू आहेत, एकमेकांसमोर उभे टाकले गेलेले आहेत. एक ऑलराउंडर, एक उत्कृष्ट फलंदाज. किरण विरुद्ध वैभव असा चालू असलेला सामना मैदानाच्या आतमध्ये. 5 चेंडू टाकून दिल्यात, फक्त 6 धावा दिल्यात. राईट अमोर द विकेट. ओ, थोडस हाईट मॅटर, येस, सुंदर डिसिजन पंचांचं. हाईट या ठिकाणी बघायला मिळाली, मात्र एक धाव ही नक्कीच मिळते. लेग बाईकच्या रूपानं धाव फलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो, म्हणजे 16. आता धावांची गरज असेल ते 20,
सहा चेंडू 20 धावांची गरज, थोडासा वेळ आहे, नक्कीच आपण जाणार आहोत. यानंतर डिजनकडं अनेक सुंदर असं गीत ऐकणार आहोत. डीजे कच्चा बदाम नंतर इंस्टा रील मध्ये सर्वात जास्त वापरलं जाणारं हे गीत आहे. वेलकम राजेश दिवा. 20 पाहिजेत, 20 धावांची गरज आहे. सहा चेंडू मध्ये 20 धावांची गरज. मयूर बाबर राईट आर्म ओवर द विकेट आउटसाइड ऑफ स्टंप. व्हाईट चेंडूची नोंद आहे. धाव फलक मात्र पुढे सरकेल, जाऊन पोचतो 17 या धाव संख्येवरती. 19 धावेची 19 धावांची गरज. मयुराचा वेग चांगला आहे, मात्र दिशा खराब आहे. आणि म्हटलं गेलंय की आयुष्यामध्ये तुमचा वेग किती असो, मात्र दिशा चांगली असेल तर आयुष्याची दशा सुद्धा चांगली असते. ऑनसाइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक त्या ठिकाणी दिनेश चेंडूला उचलतो आहे, फेकतो आहे स्ट्राइक एंडवरती थ्रो. आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो विकेटच्या नादामध्ये मात्र एक धाव एक्स्ट्रा देऊन बसलाय की काय खंडीपाडा संघ असं वाटू लागलेला आहे. कारण की जर नॉन स्ट्राइकवरती थ्रो झाला असता तर कदाचित या ठिकाणी एखादा धाव सुद्धा वाचली असती. मात्र किरण याचा प्रयत्न असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक मला मिळावी, पाहणं गरजेचं आहे. हवेच्या विरुद्ध दिशेनं थ्रो करताना चेंडूला मात्र हवेला चिरून नक्कीच शतकपर्यंत पोहोचवायचं असतं. धाव संख्या 19. यस डेड बॉल. अजून सुद्धा आय थिंक 17 धावांची गरज असेल आणि 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल. 5-17 हे इक्वेशन आहे. 5 चेंडू 17 धावा. ऑफ साइडला विकास त्या ठिकाणी आहे आणि विकास याने काम केलंय. शॉर्ट सिलेक्शन चुकलंय किरण याचं हे नक्कीच बघायला मिळालं. आणि खंडीपाडा संघ मात्र या ठिकाणी एक पाऊल अजून पुढे सरकतोय तो म्हणजे विजयाच्या बाजून. मात्र मॅच फिनिश झालेला नाहीये. 4 चेंडू आणि 17 धावांची गरज. विकास याला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाही. कारण की विकास भोईर नावाचा जो खेळाडू आहे आजच्या दिवसांमध्ये, मी म्हणेन या सामन्यामध्ये तरी सुद्धा तो नक्कीच चांगल्या टचमध्ये बघायला मिळतोय. शतरक्षण सुद्धा तेवढंच चांगलं त्याने केलंय आणि मोठा फलंदाज त्याच्या हातामध्ये सापडल्याच्या नंतर तो सोडेल असं वाटत नव्हतं आणि तेच त्याने दाखवून दिलंय की इथे मात्र मी शतरक्षण सुद्धा अतिशय उत्कृष्ट पद्धतीने करू शकतो. 4 चेंडू 17 धावांची गरज. नवीन फलंदाज निशांत मैदानामध्ये कुठला गेलाय, निखिल मैदानामध्ये आलाय. हवेमध्ये चेंडू, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजून, सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी षटकार. धाव संख्येमध्ये भर. धाव संख्या होती ती 25. आता 11 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील ते 3-3-11 बघा. 4 चेंडू 17 धावांची गरज होती. किती मोठं लक्ष वाटत होतं. आता एक षटकार आला. आता 3 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. एक सोपं
लक्ष वाटू लागलेला आहे, मात्र पाहणं गरजेचं आहे। 3 चेंडू 11 धावा याचाच अर्थ एखादा डॉट डिलिव्हरी जर आली तर मात्र पुन्हा एकदा सामन्यामध्ये येऊ शकतो तो खंडीपाडा संघ, कारण की जो निखिल, मला वाटते निखिल भुजळ मैदानामध्ये आहे, त्याने दाखवून दिलंय की मी सुद्धा षटकार मारू शकतो। मयूर या खेळाडूंना मात्र अंडर एस्टिमेट करू शकत नाही, अंडर एस्टिमेट कराल तर मात्र खेळाडू तुम्हाला डॉमिनेट करण्यास सुरुवात करतील। शेवटचा 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये 11 धावांची गरज, एक संघर्षमय मॅच मैदानामध्ये। या गावदेवी चषकाचा अजून एक थरथराट बघायला मिळतोय आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं एक सिंगल मिळाली, आता चेंडू शिल्लक असतील ते 2 2 चेंडूमध्ये 10 धावांची गरज। या मैदानावरती कुठलीही धावसंख्या ही सेफ नाहीये मी म्हणेन, कारण आपल्याला बघायला मिळत आहे की ते धावसंख्या कुठल्याही क्षणी अक्राळ विक्राळ रूप धारण करताना आपण पाहिलेला आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, बॅक टू द बॉलर, गॅप मध्ये चेंडू टाकलाय, चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाजून, सुंदर शतरक्षण झालंय आणि या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय। तर 2 धावा ह्या पूर्ण झाल्यात, आता मात्र 8 धावाची गरज एका चेंडू मध्ये। 2 ते 3 वेळा मी स्वतः अनुभवलाय एका चेंडू मध्ये 8 धावा झालेल्या, पाहणं गरजेचं आहे। सुरेख चेंडू, सामना या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजेच केतकी बॉईज खंडीपाडा संघ, खूप खूप शुभेच्छा। चला सेकंड करा, दोन्ही संघांना विनंती असेल आणि नंतरच मैदान सोडा। मॅन ऑफ द मॅच आपल्याकडे भरपूर आता वेळ आहे, 5 मिनिटाचा अवधी आहे, तर तोपर्यंत आपण जाऊया डीजे यांच्याकडे, ऐकूया त्यांच्या माध्यमातून सुमधुर गीत आणि लगेचच आपण मैदानाच्या दिशेनं वापस येऊया आणि देऊया डीजेला संधी। कम ऑन डीजे,